इकडे आपण पुणे दरवाजापासून सुरुवात करूया. असे एका मागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत, त्यातील एका दरवाजाला काटेरी संरक्षण दिलेलं आहे. पुढे आपण गेल्यावर तिकडे दारू गोटार लागतं, तिकडे दारूखानाची साठवणूक होते. परत इकडे जेव्हा आपण पुणे दरवाजामधनं प्रवेश करतो तेव्हा इकडे घोड्याचा पागा आहे. तर घोड्याचा पागा आपण प्रत्यक्षात जेव्हा पाहतो तेव्हा तो घोड्याचा पागा नसून ती वेगळीच काहीतरी जागा आहे, कारण की त्याची उंची ही घोड्यांसाठी म्हणजे बरोबर नाही. व तिकडून पुढे गेल्यावर आपल्याला मध्यभागी नरवीर तानाजी महाराज यांची समाधी दिसेल. त्याच्या उजव्यापासून कोंडानेश्वर मंदिर आहे. कोंडानेश्वर हे शंकराचं मंदिर आहे, ते यादवांचं कुलदैवत आहे. त्याच्या उजव्या बाजूस राजाराम महाराजांची समाधी आहे. राजाराम महाराज निधन त्यांच्या निधन झालं त्यांची ती समाधी आहे. परत नरवीर तानाजी महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूस अमृतेश्वर मंदिर आहे, ते भैरवाचं मंदिर आहे. भैरव हे कोळी लोकांचं कुलदैवत आहे. त्याच्या डावीकडे अजून देवटाके आहे. देवटाक्यातलं पाणी अजून सुद्धा पिण्यासाठी वापरतात. जेव्हा लोकमान्य टिळक या गडावर वास्तव्यासाठी येत असत तेव्हा या देवटाकेचं पाणी ते पिण्यासाठी वापरत. परत जेव्हा आपण पुढे जातो तिकडे हनुमान मंदिर आहे व त्याच्या पुढे कलावंतनीचा बुरुज आहे. परत या ठिकाणी आपण पाहतो की झुंजार बुरुज आहे. झुंजार बुरुज व तिकडून कल्याण दरवाजा येतो. कल्याण दरवाजा का यायला नाव पडलं, कारण की या गडाच्या पश्चिमेस कल्याण गाव आहे, त्यामुळे या दरवाजा कल्याण दरवाजा असे नाव पडले. व पुढे दोन जे गाव आहेत उत्तरेकडे बस